नमस्कार मित्रांनो मी आज तुमचं आपल्या निपटी बँक निपटीच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण रोज पाहतोय की आफ्टर मार्केट पोस्ट रिपोर्ट काय येतोय आणि याच्यानुसार दुसऱ्या दिवसाची तयारी काय करायची आजचं जे शुक्रवारचं मार्केट आहे ते आता खूप छान पद्धतीने क्लोज झालंय निफ्टी पडायला तयार आहे पण बँक निफ्टी म्हणते माझी अजूनही पडायची तयारी नाही आहे बँक निफ्टी पूर्णपणे बुलिश आहे आता ह्या निफ्टी बँक निफ्टीच्या भांडणात बिचारे अडकले सगळे कॉल आणि पुटवाले नक्की करायचं काय ते काय समजत नाही आहे तर चला छान अनालिसिस करू आज हाच महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपला हा मागचा वीक क्लोज झालेला आहे त्यामुळे आपल्याला डेली प्लस वीकली या दोन्हीही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये करता येणार आहेत आणि चार स्टॉक्स ही तुमच्यासाठी मी चर्चा करणार आहे त्यापूर्वी कालचा आपला जो एस सी एल टेक आपण पाहिला होता खूप छान डाउन ट्रेंड आपल्याला दाखवला तसेच आपण टेक महिंद्रा पण आपल्या ग्रुपवर पाहिला होता पुढे जाण्यापूर्वी मी एक सांगेल की तुम्हाला जर व्हिडिओ अशाच प्रकारे माहिती हवी तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल लायकनला प्रेस करा तरच अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ यायला मदत होईल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय एक गोष्ट महत्वाची सूचना लक्षात ठेवा जी ही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय हा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल ही, ही माहिती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजने आपण तुमच्यापर्यंत देतोय निपटीचा चार्ट स्क्रीनवर चालू आहे आपण याच्यामध्ये काल परवा कंटिन्यू ड्रॉइंग करतो तुमच्याकडनं खूप छान फीडबॅक सजेशन्स यायला लागले आणि खूप छान वाटलं की तुमची एंगेजमेंट याच्यामध्ये चा चालू आहे इथे एक ऑब्झर्व करा की आपण नॉर्मली थोडं याला मी झूम करतो म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना समजायला सोपं हो जाईल आता याच्यामध्ये बघा की आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये ऑब्झर्व झाली होती मागच्या वीकमध्ये की आपण ती ड्रॉ पण केली होती जो आपण मागील दोन दिवसापासून पाहत होतो की मागील पाच दिवस तो डाऊन होता काल एक इन्सायडर कॅन्डल बनवली आज गॅपअप ओपनिंग दिला त्याने ओके थोडा इथे बघा ओपनिंग झालेला परंतु तो गॅप अप ओपनिंग सस्टेन नाही झाला आणि जवळपास त्याने मागील तीन चार दिवसाला लो ब्रेक करून टाकला आणि हा दाखवतोय की बियर्स बियर्सिव्ह आहेत मध्ये आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती याच्यामध्ये ती थोडी आपण इथे चेक करायचा प्रयत्न करूया ओके ओके चला इथे काही ट्रेंड लाईन आपण ऑलरेडी ड्रॉ केली होती याच्यामध्ये बघा की आपल्याला एक अशी गोष्ट दिसते की हा सपोर्ट घेत वरच्या दिशेने जात होता ओके थोडी वर खाली चालेल तुम्हाला समजणे एवढं मी ड्रॉ करतो इथे तर याच्यावर आज काही जाऊ शकला नाही आणि तुम्हाला मी सांगितलं होतं अठरा पाचशे खूप स्ट्रॉंग सपोर्ट राहणार आहे आणि रेजिस्टन्स पण आज दिला होता रेजिस्टन्स तरी ब्रेक नाही केला परंतु आपल्याला सपोर्ट ब्रेक केला आपला सपोर्ट ब्रेक केला म्हणजे त्याची पडायची तयारी सुरू झाली आहे असं आपण त्याला डायरेक्टली बोलू शकतो ओके हे झालं याचं डेलीमध्ये आता थोडं आपण विकली ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया वीकलीमध्ये जर मी बँक निफ्टीमध्ये गेलो तर इथे मला असं दिसतंय कुठे गेला ओके चला आता हे बघा वीकली कॅन्डल आता तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं याच्यामध्ये तर मागील आठ दहा वीकमध्ये स्ट्रॉंग रॅली आलेली ओके थोडं आणखीन याला झूम करायचा प्रयत्न करूया आपण जेवढा आपण इथे झूम करतो तर बघा की इथून छान वर गेला या वीकमध्ये आता सध्याच्या कंडिशन्सला आपण जे बघतोय याच्यामध्ये असं दिसतंय की ह्या वीकमध्ये थोडं सेलिंग प्रेशर जास्त होतं ही मागच्या वीकची रॅली हा क्लोज करायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ मार्केटमध्ये थोडं सेलिंग प्रेशर येणाऱ्या आठवड्यात दिसेल त्यात त्याने अठरा पाचशेच्या खाली आलेला आहे म्हणजे नॉर्मली तो अजून इथून दोनशे अडीचशे पॉईंट मिनिमम आपल्याला दाखवू शकतो अठरा चारशे अठरा तीनशे पन्नास आणि त्यानंतर ना नॉर्मली अठरा दोनशेच्या च्या लेवलपर्यंत तो स्टेप बाय स्टेप खालच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करू शकतो कारण इथे पण बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे मी दाखवतो हो याच्यामध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर एक छान सपोर्ट लाईन अजून पण इथे दिसते ओके ह्या सपोर्ट लाईनवर लक्ष ठेवा म्हणजे जर ही लाईन ब्रेक केली तर पोझिशनली फॉल याच्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे थोडं निपटीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कॉशियसली आता थोडं आपण बँक निफ्टीकडे जाण्याचा प्रयत्न करूया ओके बँक निफ्टी आपल्याला काय दाखवते हे इथे चेक करूया बँक निफ्टीचा जो ग्राफ असतो याच्यामध्ये चला बँक निफ्टीला आपण ओपन करूया बँक निफ्टीची डेली कॅन्डल आय थिंक विकली आम्ही ओपन केली आहे आधी डेलीमध्ये जाऊ आपण डेलीमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला असं समजेल की याच्यामध्ये काय होतं आता इथे बघा की कालची लेवल आहे सगळ्यांना छानपैकी दिसत असेल तर मी झूम करतो जेवढं झूम करू एवढं आपल्याला इथे थोडं व्यवस्थित दिसायला मदत होईल आता इथे बघा की हँगिंग मॅन टाईप स्ट्रक्चर तयार आहे याच्यामध्ये अजून कन्फर्मेशन नाही आहे सोमवार खूप महत्वाचा असेल बँक निफ्टीसाठी लक्षात ठेवा सोमवारचं क्लोजिंग आणि सोमवारचं ओपनिंग दोन्ही पण पुढचा रोडमॅप देतील कारण नॉर्मली आपण काल डिस्कस करत होतो त्यावेळी बघा आजचं क्लोजिंग आहे त्रेचाळीस हजार सहाशे तेहतीस आपण ऑलरेडी अंदाज लावला होता की याच्यावर आपल्याला दीड हजार पॉईंटची एक रॅली इथे अपेक्षित आहे आत्ताच्या कंडिशन नुसार तरी परंतु तो इथेच थांबलेला आहे दाखवतो हो याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे दे, साहजिक आहे बँक निफ्टी ना निफ्टी मेन आहे ना सगळ्यात लक्षात ठेवायचं मेन असतो निफ्टी त्याच्यानंतर बँक निफ्टी कारण तो त्याचा इन्साइडर घटक आहे निफ्टी परफॉर्म करत नाही परंतु बँक निफ्टी करते याचा अर्थ काहीतरी गडबड आहे पब्लिक सेक्टरच्या बँका पळतायत त्यामुळे मोस्टली बँक निफ्टीमध्ये रॅली जास्त यावेळी ओके कारण त्या सध्या पूर्णपणे ट्रेंडिंगमध्ये त्यांचे ग्राफ जर बघितले टॉप फाईव्ह बँकांचे तर थोडं करेक्शन दिसतंय मला तर असं वाटतं तिथं थोडं बी कॉशियस राहा याला थोडं विकलीमध्ये आपण चेक करूया बँक निफ्टीला आता बँक निफ्टीला जर विकलीमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर मागील जवळपास आठ ते दहा आठवडे बँक निफ्टी जोरदार रॅलीमध्ये याचा अर्थ तो थोडा थकलेला पण असणार आहे कारण बँक निफ्टीमध्ये साहजिक आहे जसं असतं की की रॅली असते मॅरेथॉनची जसं माणूस पडल्यानंतर थकतो मार्केटचं पण तसं आहे म्हणून तर मार्केट नेहमी मा चालतं हे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलंय की जो टाइमपास का करतो कसं मार्केट चालतं हे सगळं ॲडव्हान्समध्ये आपण शिकतो तर मित्रांनो हे अशा प्रकारे असं दिसतंय की बँक निफ्टी ऑलरेडी फुल रॅली झालेली आहे इथून पुढं मोठे टार्गेट्स आहेत वाटते आपल्याला हजार दीड हजार पॉईंट देईल परंतु बी कॉशियस आपल्याला पुढे चाललं पाहिजे ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे मला ओके निफ्टी निगेटिव्ह दिसतोय बँक निफ्टी अजूनही पॉझिटिव्ह दिसतोय कुठलंही कन्फर्मेशन सेलिंगचं बँक निफ्टीत नाही परंतु बँक निफ्टी असा आहे दिवसामध्ये हजार पॉईंट पडायला हे तो मागे पुढे बघणार नाही त्यामुळे मोठी रॅली पण मिळू शकते कधी मिळेल तर आपल्याला इथे ही डेली कॅन्डल बघा या कॅन्डलचा लो इथे तुटणं गरजेचं नाहीये सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ओके इथे बघा गोष्टीवर लक्ष असेल अजून काढायचं तरी येऊ त्रेचाळीस तीनशे चारशेच्या च्या आसपास जाईल तिथे थोडं लक्ष द्या म्हणजे काय ट्रॅफ होणार नाही हे कोणासाठी हे सगळं ऑप्शनवाडे ओके जी लोक ऑप्शन करतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी मोस्टली इन्फॉर्म करतोय आता याच्यामध्ये मी काही स्टॉक्स देतो तुम्हाला आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया आपण ओके चला याच्यामध्ये पहिला आहे गोदरेज इंडस्ट्रीज जो आम्हाला याच्यामध्ये सापडलेला आहे ओके okay, चारशे सत्याऐंशी लेवल आहे गोदरेज आता तुम्हाला वाटेल की मला काय दिसलं याच्यामध्ये तर पहिली गोष्ट आपण याच्यामध्ये बघूया गोदरेज इंडस्ट्रीमध्ये काय दिसते तर पहिली गोष्ट एक बघा तर एक नॉर्मली हा टॉप आउटच्या दिशेने येतो टॉपच्या दिशेने थोडा येतो इथे ये इथे ये हा नॉर्मल याच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये तर लक्षात ठेवा की याची बघा थोडा झूम केला सगळ्यांना छानपैकी दिसत असेल ओके <coughs> okay. आता इथे आपल्याला लक्ष काय द्यायचंय लक्षात ठेवा मी काय पॅटर्न तुम्हाला शिकवतो हो जसे काय पॅटर्न्स मी आतापर्यंत तुम्हाला दिलेत ह्याच्यातून मी थोडे 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 तुम्हाला देतोय कारण रिव्हिजन होईल जे स्टुडंट आहेत त्यांना तर क्लिक होईल पटकन की काय करायचंय ट्रेड घ्यायला तुम्हाला अजून सोपं हो जाणार आहे जे नवीन लोक आहेत ते स्टेप बाय स्टेप शिकायला सुरुवात करतील याच्यामध्ये मला असं दिसतंय की पूर्णपणे हा इथे एक फ्लॅग पोल बनवतो हो दिसतो इथे तुम्हाला इथून ब्रेकआउट दिला इथून तो, तो पुन्हा एक रॅलीच्या तयारीमध्ये आहे ओके फ्लॅग पोल पॅटर्न इथे मला बनवताना हो दिसतोय तो नॉर्मली जर इथे तुम्ही विचार केला तर ओके साधा सिंपल ड्रॉइंग करतोय समजावं म्हणून तर इथे मला यासाठी हा तुम्ही लॉंगच्यासाठी विचार करू शकता चारशे सत्त्याऐंशी च्या इथे आहे तो ओके याच्यानंतर ना पुढचा स्टॉक आपण बघूया याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ओके okay. आता याच्यामध्ये चारशे नव्वदच्या वरच तुम्हाला खरेदी करायची आहे त्याच्यावर गेला तरच खरेदीचा विचार करू शकता तुमचा अनालिसिस करून ह्या गोष्टीवर पॉइंट लक्षात ठेवा याच्या पुढे आपल्याला इथे भेटलेला एसीसी लिमिटेड सेम कंडिशन आहे बघा एसीसी मध्ये पण मला असंच दिसतंय की तो टॉपच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय सव्वीसशे तीसच्या वर जर तो दिसतोय आपल्याला तर तो, आप तो नॉर्मली सत्तावीसशेच्या दिशेने आपल्याला घेऊन जाऊ शकतो ओके ॲज अनालिसिस आपल्याला असं वाटतं की थोडा याच्यामध्ये रिदम आहे कन्सॉलिडेट होऊन तो पुन्हा पळाय झाला तर परत कन्सॉलिडेट होतोय एक छान हॅमर बनवलेला आहे इथे एक ऑब्झर्व्ह करा ओके इथे बघा छान हॅमर बनवलेला आहे इथे याचा अर्थ तो तयारीमध्ये आहे रेडी टू फ्लाय असं आपण बोलतो तो तयारीत आहे त्याच्या फक्त ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला कधी कधी काय होतं की एखादा ट्रेड दुसऱ्या दिवशी पण भेटतो जसं एस सी एल टेक महिंद्रा भेटतात काही ट्रेडला वेळ लावतात कारण हे टेक्निकल्स आहे कधी कधी फॉर्मेशनला वेळ लागतो ओके okay. याच्यानंतर ना बघा सगळ्यात डेंजर आज मला टी सी एस वाटलेला याच्यामध्ये टी सी मध्ये काय दिसतंय बघा काहीतरी गडबड दिसते मला आय टी सेक्टर मध्ये इथे जर तुम्ही पाहिला गेला तर एक गोष्ट लक्षात ठेवा okay? येते ओके येस ब्रेकडाऊन ह्याला बोलायचं ब्रेकडाऊन लिहून ठेवा जे नवीन लोक आहेत ब्रेकडाऊन लक्षात ठेवा याच्यामध्ये याच्यामध्ये असं दिसतंय की स्ट्रॉंग सेलिंग होतंय बत्तीसशे ब्याण्णव म्हणजे बत्तीसशे नव्वदच्या खाली आणखीन जोरदार सेलिंग पुढच्या आठवड्यात येईल एकंदरीत आयटी सेक्टर मला वाटतं की पुढच्या आठवड्यात जोरदार पडायची शक्यता आहे ओके okay, आय टी सेक्टरवर थोडं लक्ष राहू द्या ज्या लोकांच्या मोठ्या पोझिशन्स असतील आयटी मध्ये यांनी काय करायचं इथे थोडं प्रॉफिट बुक करून तुम्हाला बाहेर पडायची गरज आहे नाहीतर तुम्ही त्या आय टी सेक्टरमध्ये विनाकारण ट्रॅप होताल आणखीन एक महत्वाचा स्टॉक मला इथे दिसतोय डीमार्ट या स्टॉक विषय आपण खूप वेळा बोललो खूप वेळा काय काय गोष्टी मी सांगितले याच्यामध्येही मला काय दिसतंय हे तुम्हाला दाखवतो आणि हे सगळं टेक्निकली या पहिली गोष्ट इथे मला काय वाटतं ह्याला शून्य व्हॅल्यू देतो मी मला टेक्निकली काय दिसतं हे इम्पॉर्टंट आहे आणि हेच आपल्याला शिकायचं आहे याच्यामधून इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा ओके इथे पण बघा एक डाउनफॉल आला होता इथून एक रिट्रेस झाला फ्लॅग परत डाऊन साइडला आला इथून इथून परत अपसाईडला गेला एक फ्लॅग याच्यामध्ये तो परत खालच्या दिशेने जायची तयारी करतोय ओके तर ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा की ही, ही बॉक्स लेवल जर तो ब्रेक करतोय हा लेवल चार हजाराच्या खालचं क्लोजिंग त्याला आणखीन बत्तीसशे म्हणजे सातशे आठशे रुपये खाली पडायची दाट शक्यता आहे ॲज पर ॲनालिसिस लक्षात ठेवा तिकडे तुम्हाला मी फ्लॅग अँड पोल दाखवलेले बुलिश दिस इज बेअरिश ओके हे बेरिश तयार होते स्ट्रक्चर याच्यामध्ये थोडं थोडं कॉशियस राहावं लागेल आपल्याला असं मला वाटतं इथपासून जेणेकरून तुम्ही ट्रॅप होणार नाही नॉर्मली तो इथून दिसतं एकंदरीत त्याचं जे स्ट्रक्चर चालू आहे हो तो पूर्णपणे करेक्शनच्या फेजमध्ये चांगलं आहे ना काही प्रॉब्लेम नाही पडू द्या चांगले मोठे मोठे स्टॉक पडले पाहिजेत तरच स्वस्त तुमच्या माझ्यासारखी लोक घेतील ना मागातले स्टॉक घेण्यापेक्षा थोडं थांबून घेऊ आपण ओके गडबड काही नाही आपल्याला आणि महत्वाची गोष्ट जर एक बघितली तर ट्रेंड लाईन पण ब्रेक दिसतोय आपल्याला जी छोटी ट्रेंड लाईन जर आपण इथे काढली याच्यामध्ये तर ती पण तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे खालच्या साईडला येतोय तो ओके इथे पहा एस छोट्यामध्ये एकदम छोट्या मग झूम करून दाखवलं मी छान तुम्हाला याच्यामध्ये पण मला डाऊन दिसतोय ओके तर मित्रांनो अशा प्रकारे होतं हे आपलं ॲनालिसिस आपण बघितलं निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय दिसते वीकली टाइम फ्रेम डेली टाईम फ्रेम आणि अशा प्रकारेच तुम्ही प्रॅक्टिस करत राहा हे जे सुट्टीचे दिवस आहे शुक्रवार नंतर ना शनिवार रविवार जे येतात याचा वापर करून प्रॉपर अनालिसिस करा कारण मी तुमच्यापर्यंत का घेऊन येतो तो मला काहीतरी वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी कराव्यात ओके okay? त्यामुळे यूट्यूबवर आपण टाकतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या माहिती शेअर करा त्यांनाही सांगा की तुला शिकायचं आहे तर शंभुराज खमकर हा युट्यूब चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण हे सगळं मी मराठीतून आपल्या लोकांपर्यंत घेऊन येतोय फक्त तुम्ही शेअर करा आणि हां आता व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करून तुम्ही तुमची कमेंट देऊ शकता तुम्हाला काय आवडलं आजच्या व्हिडिओमध्ये थांबू येते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद